लोकशक्ती न्यूज विश्वासाच मोहोळ रेल्वे स्टेशन जवळील स्लीपर फॅक्टरीतील दीड दिवसाच्या गणेशोत्सवातील श्री गणेश मूर्तीचे अष्टेबंधाऱ्यावरील सीना नदीच्या पात्रामध्ये शनिवारी विसर्जन करताना पाण्यामध्ये बुडालेल्या युवकाचा मृतदेह कोळेगाव येथील स्थानिक मच्छिमारांना अथक प्रयत्नाने शोधून काढण्यास अखेर यश आले आहे सौरभ सुभाष बेंबळगे राहणार लातूर असे त्या मृत युवकाचे नाव आहे मोळ स्टेशनजवळ रेल्वे रोळाखालील सिमेंटचे स्लीपर तयार करणाऱ्या कारखान्यातील गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी शनिवारी कंपनीचे काही कामगार एका चारचाकी वाहनामध्ये सीना नदीवरील आष्टेबंधाऱ्यावर गेले होते उपस्थित कामगारांपैकी सौरभ सुभाष बेंबळगे हा युवक मोठ्या उत्साहाने श्रीमूर्ती घेऊन नदीच्या खोल पात्रात उतरला परिणामी पाण्याच्या वेगाचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने क्षणातच सौरभ बेंबळगे हा नदीच्या पात्रात बुडाल्याने बेपत्ता झाला होता याबाबतची खबर स्लीपर कंपनीतील प्रकाश पाटील यांनी पोलिसांना दिली होती सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास दीड ते दोन किलोमीटर अंतरावर कोळेगाव हद्दीत काटेरी बाबळीत अडकलेला मृतदेह मच्छीमार बांधवांना दिसून आला त्यांनी सदर युवकाचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला यावेळी सहाय्यक फौजदार शेख ग्रामरक्षक दलाचे दत्तात्रय मोटे नदीकाठचे शेतकरी उपस्थित होते